हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, आफ्टर सी ई टी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. यामध्ये सर्व जे विविध डिग्रीचे कोर्सेस आहेत टेक्निकल एज्युकेशन, यासाठीचे ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरू झालेली आहे. फक्त डिग्री फार्मसीचे आणि फार्माडीचे ॲडमिशन प्रोसेस अद्याप स्टार्ट झालेली नाही आहे. बी एस सी ॲग्रीचं सुद्धा आजपासून सुरू होत आहेत. साईट आत आणखीन देखील ओपन होत नाही आहे, पण जे काल सर्क्युलर आलं होतं त्या सर्क्युलरनुसार जे फॉर्म फिलअप करायची डेट आहे ती 5 तारीख आहे, म्हणजे आज 9 वाजल्यापासून सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आणखीन सुरू झालेलं नाही आहे. तर ठीक आहे, जेव्हा पण सुरू होईल तसं नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल. त्याच्या संदर्भातला लाईव्ह डेमोचा व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड केला जाईल, त्या फक्त तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जरी डिप्लोमा फार्मसीचे डिग्री फार्मसीचे फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू झालेले नसले तरी देखील डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी या दोन्हीकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मसी याकरिता रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असणार आहे संपूर्ण माहिती ए टू झेड स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ थोडंसुद्धा स्किप करू नका, जेणेकरून एकही स्टेप तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागणार नाहीत. आणि एक विनंती आहे, जर चॅनलवरतीसुद्धा तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसेही आम्ही व्हिडिओ अपलोड करू. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी दोन्हीची फॉर्म भरण्याची प्रोसेस ॲक्युरेट आहे, एकदम सेम प्रोसेस आहे, थोडीसुद्धा चेंजेस नाही आहे त्यामध्ये. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ इंजिनिअरिंगसाठीसुद्धा कन्सिडर करू शकता आणि फार्मसीसाठीसुद्धा कन्सिडर करू शकता. तर मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला cetcell.mahaceet.org या संकेतस्थळावरती यायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली, त्या ठिकाणी तुम्ही या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता. या ठिकाणी ज्यांना इंजिनिअरिंगकरिता डायरेक्ट इंजिनिअरिंगकरिता सेकंड इयरच्या रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी इंजिनिअरिंगवरती क्लिक करा, आणि ज्यांना फार्मसीसाठी क्लिक करायचं त्यांनी फार्मसीवरती क्लिक करा. तर फार्मसीचं अशी इंटरफेस पाहायला भेटतो आणि इंजिनिअरिंगचा असं इंटरफेस पाहायला भेटतो, फक्त कलरचा डिफरन्स आहे मित्रांनो, बाकी प्रोसिजर सगळी सेम आहे. तर मी या व्हिडिओमध्ये फार्मसीचं कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं डायरेक्ट सेकंड इयरकरिता हे बघूया. तुम्ही हा व्हिडिओ इंजिनिअरिंगसाठीसुद्धा कन्सिडर करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर ज्यावेळेस आपण डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी यामध्ये एंटर करतो, या ठिकाणी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे, या ठिकाणी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेटचं फुल नेम टाकायचं आहे ॲज पर दहावीची मार्कशीट, दहावीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी नाव टाकायचं आहे, ईमेल आय डी टाकायचं आहे, मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं स्टेट टाकायचं आहे आणि या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. त्यानंतर एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. लक्षात घ्यायचं, पासवर्ड हा कमीत कमी 7 अक्षरी आणि जास्तीत जास्त 15 अक्षरी असलं पाहिजे. त्यामध्ये एक कॅपिटल असलं पाहिजे, बाकीचे स्मॉल लेटर असले पाहिजेत आणि न्यूमरिकसुद्धा असले पाहिजेत आणि इनिशियल म्हणजे जे सिम्बॉल असतात ते सिम्बॉल देखील असले पाहिजेत. या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल, तो ओ टी पी आपल्याला ह्या रकान्यामध्ये फिलअप करायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं युजर आय डी येईल, रजिस्ट्रेशन नंबर आपण ज्याला म्हणतो, हा नंबर तुम्ही नोट डाऊन करायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे सुद्धा मिळेल. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला क्लिक हिअर टू लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी आपला जो आपण रजिस्ट्रेशन नंबर नोट डाऊन केला होता तो नंबर टाकायचा आहे आणि आपला जो आपण पासवर्ड जनरेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा जो विचारला असेल तो टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करायचे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण सक्सेसफुली आपल्या लॉग इनमध्ये लॉग इन व्हाल आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एकूण आपल्याला 9 स्टेप आहेत. यामध्ये हे सर्व स्टेप आपल्याला स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करायचे आहेत. त्यामध्ये फुल रजिस्ट्रेशन डिटेल्स टाटा सेटिंग कम्प्लीट आहे आणि जे इनकम्प्लीट आहेत ते आता आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. यामध्ये आपल्याला फील टाईप ऑफ कॅन्डिडेट डिटेल्स, त्यानंतर फील टाईप होम युनिव्हर्सिटी डिटेल, त्यानंतर फील कॅटेगरी PWD आणि डिफेन्स डिटेल, त्यानंतर फील क्वालिफिकेशन डिटेल्स, फील पर्सनल डिटेल्स, अपलोड विथ फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर 8वी स्टेप जी आहे ती पे ॲप्लिकेशन फी आणि 9वी स्टेप
ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म टॅटेस ॲट FC हे सर्व आपल्याला स्टेप कम्प्लीट करायच्यात. तर आता एक नंबरची स्टेप तर ऑलरेडी कम्प्लीट आहे आपली. तर मित्रांनो, फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट स्क्रुटिनिटी मोड जे आहे हे सिलेक्ट करावं लागणार आहे. यासाठी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दोन पद्धतीनं तुम्ही स्क्रुटिनिटी म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते चूज करू शकता. एक म्हणजे ई म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि दुसरं फिजिकली म्हणजे स्वतः FC सेंटरवरती व्हिजिट करून व्हेरीफाईड डॉक्युमेंट व्हेरीफाईड करायचे. तर आपल्याला तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही करू शकता, पण मोस्टली आपल्याला या ठिकाणी जे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे ते सोपं जाईल. त्यासाठी आपल्याला ई स्क्रुटिनिटीवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू अप्लाय ऑन बेसिस ऑफ डिप्लोमा मार्क्स यावरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी जे महाराष्ट्र स्टेट म्हणजे या ठिकाणी टाईप निवडायचे आपल्याला, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि ज्यांचा 12वी आणि डिप्लोमा जो आहे तो महाराष्ट्रातून दोन्ही केला असेल तर एक नंबरचं म्हणजे ए टाईप घ्यायचं आहे. ज्यांनी जे कॅन्डिडेट महाराष्ट्रातले आहेत, ज्यांचे पॅरेंट्स महाराष्ट्र स्टेटमधले असतील पण त्यांचे 10वी 12वी किंवा डिप्लोमा अदर स्टेटमध्ये झालेला आहे, त्यांनी बी करायचे. तर या ठिकाणी सर्व तुम्ही व्यवस्थित चेक करायचे तुमचं कुठला टाईप भेटतो. जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत, 10वी 12वीचे रेग्युलर बॅचचे असणारे विद्यार्थी, ज्यांनी ज्यांचा डिप्लोमा आणि 12वी महाराष्ट्रनं केली आहे, त्यांनी टाईप एला सिलेक्ट करायचे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती याल. या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला आपली 10वी 12वी कुठं झाली हे टाकायची. तर 12वी कुठं झाली तर आपला जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर 10वी कुठं झाली त्याचा जिल्हा टाकायचा. डिप्लोमा पास कुठं केला आहे तुम्ही त्याचा जिल्हा टाकायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा पास आउट झाला असेल त्याचा जिल्हा ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट डिप्लोमा युवा डिप्लोमा इन्स्टिट्यूट इज तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. जर आता माझं लातूरमध्ये झालं आहे, लातूरमधलं कॉलेजचं नाव या ठिकाणी माझं चन्ना बसवेश्वरला झालेलं आहे तर मी ते या ठिकाणी चॉईस करतो. तुमचं ज्या कॉलेजला झालं तुम्ही ते या ठिकाणी एंटर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडं आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं एक डॉक्युमेंट आपल्याला चॉईस करायचं आहे. जर तुमच्याकडं डोमसाईल असेल तर डोमसाईलला या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटला क्लिक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ असेल तर बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेटला क्लिक करू शकता. तर माझ्याकडे डोमसाईल आहे त्यामुळे मी डोमसाईलला क्लिक करते आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन पेजवरती आल्या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी विचारली जाते. तुम्ही जो ओपन उदिन असाल ओपन करा. त्यानंतर रिझर्व कॅटेगरीत असाल तर रिझर्व करा. ओपनला क्लिक केलं तर त्यानंतर आपल्याला विचारतात या ठिकाणी EWS आहे का, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. असेल तर येस करायचं, येस करून या ठिकाणी आपल्याला EWS चं स्टॅटस म्हणजे अवेलेबल आहे का नाही हे टाकायचं आहे. माझ्याकडे अवेलेबल आहे, मी येस करतो आहे. त्यानंतर डू यू हॅव फिजिकल हँडिकॅप, असाल तर येस करा, नसेल तर नो करायचे. त्यानंतर डिफेन्स डिटेल्समध्ये डू यू बिलॉंग टू डिफेन्स, जर तुम्ही डिफेन्समधून बिलॉंग करत असाल तर येस करा, नसाल तर नो करायचे. त्यानंतर खाली या ठिकाणी कॅन्डिडेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, यासाठी आपल्याला डॉक्युमेंट चॉईस करायचे. यामध्ये तुमच्या TC वरती जर LC वरती जर नॅशनॅलिटी असेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चॉईस करू शकता, किंवा तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट चॉईस करू शकता. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला 10वीची डिटेल्स टाकायचे, 10वीचा सीट नंबर, 10वीचं पासिंग इयर इयर, त्यानंतर या ठिकाणी 10वीचे मार्क्स जे आहेत ॲग्रिगेट मार्क, मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि सायन्सचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यानंतर त्याच पद्धतीनं डिप्लोमाचे मार्क्ससुद्धा या ठिकाणी एंटर करायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी वेदर मिडियम ऑफ इंट्रक्शन वॉज इंग्लिश ॲट डिप्लोमा, याला येस करायचे. त्यानंतर खाली या ठिकाणी 12वीचे डिटेल्स एंटर करायचे आणि 7% क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स एंटर करायचे. यामध्ये आपलं नाव ऑलरेडी आलेलं असेल, जर हवं असेल तर तुम्ही चेंज देखील करू शकता. आईचं नाव टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायचे. त्यानंतर आपलं जेंडर चॉईस करायचं, मेल फिमेल. त्यानंतर जेंडर जे आहे ते कन्फर्म करायचं, जेणेकरून चुकलं नाही पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कन्फर्म देखील करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी चालू जातं तर आर यू ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर येस करा, नसाल तर नो करायचे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम या ठिकाणी चॉईस करायचे. त्यानंतर आपलं रिलिजन कुठलं आहे ते चॉईस करायचे. त्यानंतर मदर टंग चॉईस करायची. त्यानंतर विचारलं जातं डू यू वॉन्ट टू अप्लाय ॲज अ मायनॉरिटी, जर तुम्हाला मायनॉरिटीला अप्लाय करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करायचे. त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे, UID नंबर, जो आधार नंबर 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा. त्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स विचारली जाते खाली. यामध्ये आपल्याला आपला एरिया रुरल आहे का अर्बन आहे याची चॉईस करायचे. त्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज चॉईस करायचं आणि पिनकोड चॉईस करायचा आहे.
त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपला मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला असेल, ईमेल आयडी ऑलरेडी आले असेल, तुमच्याकडे टेलिफोन नंबर असेल तर तुम्ही टेलिफोन नंबर एंटर करा आणि सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करण्याची स्टेप येते, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी. तर या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायला फोटोची साईज जी आहे ती 50 KB आत असली पाहिजे, 100 DPI ने तर फोटो स्कॅन केलेला हवा. या ठिकाणी तुम्ही चूज फोटोवरती क्लिक करायचे, तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेववरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आणि सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचा ऑप्शन येईल. या ठिकाणी आपल्याला जी काही पेमेंट येईल आपल्या कॅटेगरीनुसार ती पेमेंटला पे या ठिकाणी पेनावरती क्लिक करायचं आहे. पेनावरती क्लिक केल्यानंतर आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे पेमेंट करायला ऑप्शन येईल आपल्याला. त्यापैकी तुम्ही तुमच्याकडे जे सिस्टीम अवेलेबल असेल त्या सिस्टीमनं तुम्ही पेमेंट करून घ्यायचे. पेमेंट करून झाल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडची जी स्टेप आहे ती स्टेप ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला जे जे आपल्या आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केले होते ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. त्यामध्ये आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी, नॅशनॅलिटीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्यानंतर 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची डिप्लोमाची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट अपलोड करायचे. मार्कशीट अपलोड करून या ठिकाणी मार्कशीट अपलोड करताना लक्षात घ्यायचं आहे त्याची साईट जी आहे ती 1 MB आतमध्ये असली पाहिजे आणि PDF स्वरूपामध्ये, PDF, GPG, PNG आणि या स्वरूपामध्ये, या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. डॉक्युमेंट सर्व अपलोड करून या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं. फॉर्म सबमिट झालेला असेल त्यानंतर त्या फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि वेट करायचं. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतात आपल्या 8 स्टेप कम्प्लीट झालेल्या आहेत. नवी स्टेप म्हणजे आपली ई डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. या ठिकाणी FC सेंटर ते व्हेरीफाय करेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटी सिलेक्ट केलेली त्यांना त्या FC सेंटरला व्हिजिट करण्याची गरज नाही. जर तुम्ही फिजिकली मोड केलेला असेल तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला FC सेंटरवरती व्हिजिट करावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. काही डाऊट असतील कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, 100% कमेंटला रिप्लाय दिला जाईल. भेटूयात अशीच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.